तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर चला आपल्याला एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवायचे आहे ते म्हणजे शिमला मिरची भाजी खायला टेस्टी आणि बनायला झटपट तर चला कशी बनवायची आहे ते पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि खोरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त काही लाल वगैरे करून घ्यायचे ना आपल्याला थोडेसे मध्यम साईजचे झाले की शेंगदाणे हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत काटामध्ये काढून घेतले एखाद्या तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे याला काढून बारीक करू शकता तर मी तो उकळीमध्ये छान वाटून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही केले थोडेसे अबडधोबड ठेवलेले आहे त्याच कढईमध्ये दीडपळी पळी हे तेल घालून घेतलेलं आहे या तेलामध्ये आपल्याकडं जे जिरी मोहरी जे साहित्य असेल ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमच मोहरी घालून घेतलेली आहे तर छान आपली जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे मस्त आपल्याला हे तडतोडू द्यायचं आहे फुटून गेली मोहरी आपली की यामध्ये आपल्याला एक उभ्या आकाराचा कट करून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तुम्ही उभ्या आकाराचा न करता तुम्हाला हव्या त्या आकाराचा कांदा कट करून घेतला तरी चालेल तर कांदा एक घेतलेला आहे मी तर मस्त ह्याला आता आपल्याला कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत मस्त कांदा हा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त कांदा हा आपल्याला लाल वगैरे करून नाही घ्यायचा अगदी थोडासा रंग आपल्याला बदल बदल झाला की यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा भाजत आहे तोपर्यंत मस्त असे मी शिमला मिरची अगोदर धुवून घेतली आणि पुन्हा अशा आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारामध्ये कट करू शकता तर बऱ्यापैकी आपल्या कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथं घरगुती मी दोन चम्मच हा काळा मसाला घालून घेतलेला आहे हा घरी बनवलेला मसाला आहे माझा यामुळे मला, मला बाकीचा कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही आहे त्यामध्येच एक चम्मच हळदी पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं मस्त त्याला छान असं परतून घेतलं आणि जे आपण शिमला मिरची कट करून घेतली होती ती मिरची आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त ह्याला आपल्याला एकजीव होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे गॅस हा आपण कमी करून घ्यायचा नाही तर मसाले हे आपले जळून जातील तर बघा छान हे आपल्याला एकजीव करून झालेलं आहे यामध्ये आणखीन आपल्याला थोडंसं म्हणजे मीठ टाकून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला फक्त कांद्यापुरतंच मीठ टाकलं होतं तर जी आपण पाठीमागूनच शिमला मिरची घातली त्यासाठी आणखीन थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं ह्याला हलवून मस्त ताटं झाकून घ्यायचं ह्याची एक वाफ काढून घ्यायची आणि उघडन तर उघडून परत आपल्याला हलवून घ्यायचं आणि अगदी अर्धा पेला म्हणतो एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्तही टाकलं तरी चालेल तर मस्त आपल्या ह्याला उकळी काढून घेतलेली आहे जे शेंगदाण्याचं कूट मी वाटून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर परत हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व सर्व हे आपण एकच एकच जाग्यावर करून घेऊया यावरती आणखी दोन मिनटासाठी ताट झाकून घ्यायचं आहे तर बघा तयार झालेली आहे आप आपल्या शिमला मिरची भाजी गॅस मात्र आपण कमीच ठेवला होता कारण वरतून ताट झाकल्यामुळं वाफेनच ही भाजी पूर्णपणे तयार होते आपली तर बघा बऱ्यापैकी आपली शिमला मिरची झालेली आहे अगदी थोडं थोडं आपण हलक्या हलक्या हाताने चम्मचच्या सा, साहाय्यानं पाहायचं आहे की आपली शिमला मिरची झालेली आहे का जर शिमला मिरचीच आपल्या चम्मचच्या सायना जर दबल्या गेली किंवा तुटल्या गेली तर समजून जायचं की आपली शिमला मिरची ही तयार झालेली आहे तर बघा आपलं आपण अगदी थोडंसं पाणी घातलं होतं तर ही भाजीला म्हणजे शिमला मिरचीला तिच्या अंगच पाणी सुटतं यामुळं मी अगदी थोडंसं हे घातलेलं होतं तर गॅस हा बंद करून घेऊया तयार झालेली आहे आपल्या शिमला मिरची भाजी तुम्ही पाहू शकता खायला खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्ही भातासंग चपाती संग, संग किंवा भाकरीसंग ही खाऊ शकता तर गॅस बंद करून घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला भेटू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत स्वामी समर्थ